प्रश्न पहिला खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा तर बघा मित्रांनो या ठिकाणी चार ऑप्शन दिले आहेत आणि या चारपैकी आपल्याला काय करायचं आहे तर चुकीचे पर्याय ओळखायचा आहे आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी बीट आणि पालक हे काय आपलं चुकीचा पर्याय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन लेट्यूस कोणत्या कुळातील पीक आहे आणि या ठिकाणी देखील आपल्या जवळ चार ऑप्शन आहेत आणि या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन सूर्यफुल ऑप्शन बी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न तिसरा पडवळची लागवड प्रामुख्याने टिंबटिंब भागात केली जाते बघा मित्रांनो कशात कोणत्या भागात केली जाते तर ऑप्शन दिले आहेत चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी कोकण आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी पडवळ पिकाची जात कोणती बघा ऑप्शन दिले आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी वरील सर्व म्हणजे काय ऑप्शन ए ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे तिन्ही पण काय आहे तर पडवळ पिकाची जात आहे प्रश्न क्रमांक पाच पडवळचे हेक्टरी किती बी लागते तर बघा ऑप्शन दिले आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन दोन पॉईंट पाच के जी म्हणजेच अडीच किलो आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा भाजीपाल्याच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे टिंब टिंब टक्के हिस्सा कांद्याचा आहे आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार तर बघा चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन ऐंशी टक्के हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात परदेशात भेंडीची निर्यात करण्यासाठी भेंडीची लांबी किती असावी आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहे चार तर चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक सहा ते नऊ सेंटीमीटर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ वनस्पतीत त्यांच्या वजनाच्या शेकडा टिंबटिंब टक्के पाणी असते किंवा किती टक्के पाणी असते तर बघा प्रश्न क्रमांक आठचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी साठ ते ऐंशी टक्के पाणी असते प्रश्न क्रमांक नऊ शंभर किलो नत्र देण्यासाठी हेक्टरी किती गिरीपुष्पाचा पाला वापरावा लागेल आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन चौदा ते पंधरा टन मित्रांनो जर तुम्हाला ग्रामसेवक सर्व प्रश्नपत्रिका बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दे देईल त्यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी ग्रामसेवक सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता सोबतच मित्रांनो जर तुम्हाला मागील वर्षी झालेले प्रश्न बघायचे असेल तर या ठिकाणी दुसरी लिंक मी दिली आहे टेलिग्राम ग्रुपची तर त्यावर क्लिक करून तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा दमट हवामान म्हणजे काय तर बघा ऑप्शन दिले आहेत चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक अधिक आर्द्रता जास्त तापमान आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा बारा तास सूर्यप्रकाश उपलब्ध होत असल्यास त्यास टिंबटिंब दिवस म्हणतात तर बघा प्रश्न क्रमांक अकराव्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन त्यास मध्यम दिवस असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा शेतामध्ये मृदेची पाणी क्षमता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात बघा प्रश्न क्रमांक बाराचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार पृष्ठ तनाप हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा सामान्य चपातीचा गहू कोणता आणि या ठिकाणी ऑप्शन आहे चार तर बघा चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर तीन टी एस टी वम आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा ही वनस्पतींना उपलब्ध असणारी आर्द्रतेची वरची मर्यादा आहे तर बघा प्रश्न क्रमांक चौदाव्याचं आपलं चा जे काही योग्य उत्तर आहे ते आहे जमिनीची क्षमता म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा डोंगरावरील मृदा ही टिंब टिंबटिंब असते किंवा कशी असते तर बघा या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक आम्ल हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या फळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते आणि प्रश्न क्रमांक सोळाचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन काजू प्रश्न क्रमांक सतरा कलिंगड भोपळा काकडी ही कोणती पिके आहेत आणि बघा प्रश्न क्रमांक सतराव्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन उन्हाळी पिके आहेत प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा तर बघा एक विधान चुकीचे असणार आहे याचा अर्थ काय होतो तर तीन विधान बरोबर असणार आहेत तर बघा प्रश्न क्रमांक अठरा आणि आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते बर आहे ऑप्शन क्रमांक एक पपई केळी ही द्विहंगामी पिके आहेत हे विधान काय आहे तर चूक आहे म्हणजे काय तर बघा ऊस हे वार्षिक पीक आहे हे देखील बरोबर आहे नारळ आंबा पेरू ही बहुवार्षिक पिके आहेत हे देखील बरोबर आहे सोयाबीन हे हंगामी पीक आहे हे देखील बरोबर आहे म्हणजे काय झालं तर एका प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी तीन प्रश्न बघायला भेटले आहेत प्रश्न क्रमांक एकोणावीस जीवनक्रमानुसार पिकांचे टिंबटिंब प्रकार पडतात किती प्रकार पडतात तर बघा प्रश्न क्रमांक एकोणावीसचं ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन पाच हे आपलं योग्य उत्तर आहे क्रमांक वीस कोकणात उन्हाळ्यात पाटाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस काय म्हणतात आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार तर चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार वायंगण हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल त्या ठिकाणी व्हिडिओ लेख लगेच लाईक करा आणि असेच सर्व परीक्षांचे महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी लगेच या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की क्लिक करूया प्रश्न क्रमांक एकवीस गहू या पिकाला कोणत्या प्रकारची हवामानाची आवश्यकता असते आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार तर बघा चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन समशितोष्ण कटीबंधात हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस चोपन जमिनीची टिंब टिंब म्हणजे या ठिकाणी गाळलेली जागा भरायची आहे आणि या ठिकाणी ऑप्शन आहे चार तर बघा चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी वरील सर्व बरोबर प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या जमिनीचा बराचसा भाग जंगलाखाली येतो आणि या ठिकाणी ऑप्शन आहे चार तर बघा ऑप्शन क्रमांक तीन पूर्व विदर्भातील मिश्र रंगाच्या जमिनी प्रश्न क्रमांक चोवीस कांद्याचा खाण्याजोगा भाग कोणता आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार तर चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक गड्डा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मुक्ता श्वेता जवाहर सात गौरव शीतल हे कोणत्या पिकाचे प्रकार आहेत आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार तर चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन जवस हे आपलं योग्य उत्तर आहे